भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 9 ऑगस्ट 2021 पासून जागतिक आदिवासी अस्मिता स्मरण कार्यक्रम माननीय अप्पर आयुक्त आदिवासी विकास कार्यालय नागपूर श्री रवींद्र ठाकरे सर यांच्या प्रेरणेतून आश्रमशाळा वसतिगृहातील मुलांना वैद्यकीय अभियांत्रिकी आणि इतर व्यावसायिक शिक्षणासोबतच स्वयंरोजगार या सर्व विषयाची माहिती व्हावी याकरता अत्यंत तळागाळातून ग्रामीण भागातून शिकून जे आज चांगल्या नोकरीला व्यवसायात किंवा चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेत आहेत यांचं अनुभवाचं लाभ आमच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना व्हावं या दृष्टिकोनातून सदरचा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. आजच्या या कार्यक्रमाकरता कुमारी दुर्गा रमेशराव मसराम ह्या उपस्थित झालेल्या आहेत. मी त्यांचं अप्पर आयुक्त कार्यालयाच्या वतीने स्वागत करतो. कुमारी दुर्गा मसराम मॅडम ह्या यांचं मूळ गाव सेलडोह तालुका सेलू जिल्हा वर्धा येथील असून त्यांचं शिक्षण BA MSW MP आणि सध्या PhD महिला अध्ययन या विषयामध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबई इथून करत आहेत. मी त्यांचं अप्पर आयुक्त कार्यालयाच्या वतीने स्वागत करतो आणि त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं असं मी त्यांना विनंती करतो. सुरू करा मॅडम. माझं पूर्ण नाव दुर्गा रमेशराव मक्तब आहे आणि मी सेलडव येथील रहिवासी आहे आणि सेलडव येथील रहिवासी आहे आणि आमच्या घरी आम्ही तिची बहिणी आहे, एक भाऊ आहे आणि आई बाबा. आणि बाबा व्यवसाय माझे मजुरी करतात, ते म्हणतात बंधुआ मजूर वगैरे बंद झालेला आहे वगैरे, पण गावामध्ये आता पण तसं प्रथा आहे, ते कुडवण वगैरे कामाला जातात. माझे बाबा पण तेच कामाला जातात. आणि माझं BA झालंय MSW MPhil आणि आता PhD चालू आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स. टाटा इन्स्टिट्यूट म्हटलं तर आपण म्हणजे इंडियातलं सोशल वर्कचं टॉप कॉलेज म्हणून त्याला ओळखलं जाते आणि 1936 ला वगैरे टाटा इन्स्टिट्यूट चालू झालेलं आहे. त्याच्या काळात वगैरे पहिलं सोशल वर्कचं कॉलेज आहे ते आणि तिथपर्यंत जाणं म्हणजे खूप म्हणजे मोठं आहे, कारण नंबर वगैरे लागत नाही आणि आपण खूप हार मानतो कारण आपल्याला गायडन्स वगैरे नसते कोणाचं आणि काही नाही, त्यामुळे आपल्याला म्हणजे माहीतच नसते. आता 46 सेंट्रल युनिव्हर्सिटी आहे इंडियामध्ये, पण आपल्यापर्यंत ते येतच नाही. आता मी हॉस्टेलमध्ये मुलींचं वगैरे एंट्री वगैरे घ्यायला गेली होती, तेव्हा म्हणजे मी मुलींना की तुम्ही 46 सेंट्रल युनिव्हर्सिटी मध्ये वगैरे जाऊन शिकू शकता किंवा तुम्ही मग तिथे गेल्यानंतर स्वतःला डेव्हलप करू शकता, कारण की कसं होते ना चांगल्या सेंटर युनिव्हर्सिटी वगैरे चांगली गेलं तर आपोआप आपल्या मध्ये अचीवमेंट आणि डेव्हलपमेंट होते. हे जर मी आता म्हणजे वगैरे तेवढं नाही आलं असतं अचीवमेंट, पण बाहेर गेल्यानंतर म्हणजे खूप साऱ्या गोष्टी मला शिकायला भेटल्या आणि हे करायला भेटल्या साऱ्या गोष्टी. एडमिनचे जे स्टुडंट आहेत ते लायब्ररी 24 घंटे युटिलाइज करायला मिळते आपल्याला आणि वेगवेगळ्या ठिकाणचे लोक येतात, वेगवेगळ्या स्टेटचे लोक येतात, तर त्यांचे त्यांच्याकडे पाहून आणि त्यांचं म्हणजे आपल्याला शिकायला मिळते. एक तर आपण आदिवासी एरियामधून आलेलो असतो, आता लोकांचं आदिवासी एरियातून एकदम सडनली म्हणजे सो कॉल जे मेनस्ट्रीम म्हणतात तसं तिथे आपल्याला तसं म्हणजे बॅकवर्ड वगैरे म्हणतात लोक, ते कुठेतरी चुकीचं आहे की आपण बॅकवर्ड वगैरे काही आहे नाही. आपले जे लोक आहेत त्यांनी खूप साऱ्या प्रगती केली आहे, म्हणजे ते मी पाहिलं आता भामरा गडगड चुकीला वगैरे गेली तर तिथे पाहिलं की स्वतःच विटा बनवत आहे, स्वतःच जे मेनस्ट्रीमला माहित नाही आहे त्यांनी ते अगोदर औषधीचा शोध लावला आहे. पुष्कळ आपण म्हणजे डेव्हलप आहे ते आणि सो कॉल म्हणजे सो कॉल मेन्स टू म्हणतात की बॅकवर्ड वगैरे आहे असं ते कुठेतरी म्हणजे चुकीचं आहे, पण आपल्याला तिथे मी लोकांसोबत किंवा कॉम्पिटिशनच्या युगमध्ये जर आपल्याला सामोरे यायचं आहे तर एज्युकेशन म्हणजे अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे आपल्या आपण जर
तुमचा मोबाईल जरा हे आहे ना, म्हणजे हलतोय, त्याला एका ठिकाणी असं ठेवता येईल का? हा हा, म्हणजे काय होतोय, व्हिडिओ जरा किंवा आवाज थोडस हे होतो? हा, एका ठिकाणी असं कुठ जर ठेवलेत ना. हा, आणि माझी एक अशी विनंती राहील आपल्याला की आपण नेमकं प्राथमिक शिक्षण, त्यानंतर म्हणजे वर्ग 4th पर्यंतच असेल किंवा मग पुढे 5वी पर्यंत, 5वी ते 10वी 8वी कुठे कुठे झालं शिक्षण, तुम्ही अभ्यासात कसे होतेत, म्हणजे कसे होतेत म्हणण्यापेक्षा अभ्यासात तुम्ही प्रगती कशी होती त्यावेळेस, वर्गामध्ये कसं होतं, काय अडचणी आल्या अभ्यासाविषयी, आणि बाकीच्या नेमकं तुम्ही अडचणी आल्या तर त्यावर कशी मात केली, शिक्षणासाठी कोणी कोणी मदत केली, पुढील शिक्षण तुमचं काही वसतिगृहामध्ये झालं असेल तर तिथून तुम्हाला कोणाचं मार्गदर्शन मिळालं का, आणि नंतर MSW MPhil केलेत हे करण्यासाठी तुम्हाला कोणी प्रवृत्त केलं, त्यात काय अडचणी आल्यात, अशा पद्धतीनं जर सांगितलं तर विद्यार्थ्यांना जरा अधिक सोयीचं होईल असं मला वाटतं. माझं जे एज्युकेशन आहे ते 4th पर्यंत गावालाच झालं, आणि मग नंतर 4th पर्यंत झालं, आणि नंतर मग मामाकडे गेली होती शिकायला 5व्या वर्गामध्ये असताना. तेव्हा 5वी मध्ये इकडे कसं मला आई बाबा वगैरे लक्ष नाही देत, आणि मग कोणी अभ्यासाकडे वगैरे लक्ष नाही देत होते, तर त्याच्यामुळे म्हणजे मी कुठेतरी अभ्यासामध्ये तेवढी नव्हती, पण थोडंफार म्हणजे वाचता वगैरे येत होत, आणि असं तरी म्हणजे बऱ्यापैकी होती, म्हणजे जास्त शार्प नव्हती आणि अशी मिडल मध्येच होती. तर त्यावेळेस पण म्हणजे घरची परिस्थिती वगैरे चांगली नव्हती, तर मला आठवते की फक्त 5 रुपयाची फी आहे, तर मला एका मुलीनी दिले होते 5 रुपये फी माझ्या, आणि मला थोडी थोडीफार क्लासमध्ये म्हणजे ठीक ठाक असल्यामुळे मॅडम पण मला पाटी वगैरे लेखन कधी नसते किंवा बुक वगैरे नसते तसे प्रोव्हाइड वगैरे करायचे त्याच्यावरती, आणि त्यावेळेस म्हणजे घरची परिस्थिती चांगली नसल्यामुळे मग कधी हे साबण मिळायची, कधी निर्मा नाही मिळायची साबण नाही, असे दिवस. आणि मग तेच कपडे त्यावेळेस असं होतं की पैसे नसल्यामुळे तेच कपडे घरी पण घालायचे आणि ते शाळेत, त्याच्यामुळे मग मित्र मैत्रिणी या गोष्टीपासून म्हणजे दूर असं 4th पर्यंत झालं. त्याच्यानंतर माझं एज्युकेशन 5वी जे आहे ते मी गडचूरला गेले मग तिथे मामा जे माझे लहान मामा आहे तर त्यांच्याकडे मी एकटी म्हणजे असं राहायची वगैरे, तर ते लहान मामाकडे असताना मग मामानी थोडं शिकवलं किंवा मामा अभ्यास वगैरे घ्यायचे वगैरे, लहान मामा आहे माझे ते अभ्यास वगैरे घ्यायचे आणि मी अभ्यास करायचे वगैरे, तर क्लासमध्ये फर्स्ट नंबर माझा आला होता तेव्हा गडचिरोलीला. म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश की आपल्याकडे अभ्यासाकडे कोणी लक्ष द्यायला असतं किंवा आपल्याला गायडन्स असतं तर आपण म्हणजे घडू शकतो, आपण कोणाच्या म्हणजे असं मागं नाही आहे, आपण पण म्हणजे सामोर जाऊ शकतो, आपल्याला ते क्वालिटी ऑफ एज्युकेशन जे म्हणतो आपण ते आपल्याला मिळालं किंवा योग्य वेळे मार्गदर्शन मिळालं तर चांगले होते. आणि तिथे मामाकडे 5वी मध्ये माझ्याकडे लक्ष द्यायला मामाजी होते, अभ्यास घ्यायला आणि आजी वगैरे, म्हणजे तिथे मला सगळ्या गोष्टी अशा मिळाल्या, ड्रेस वगैरे वेळोवेळी वगैरे या सगळ्या, तर त्याच्यामुळे मला फ्रेंड सर्कल वगैरे ह्या सगळ्या. मग त्याच्यानंतर सडनली माझ्या आजोबाची तब्येत खराब झालेली असल्यामुळे मला इथे यावं लागले, गावाला यावं लागले, त्याच्यामुळे मग मी गावातल्या शाळेमध्ये शिकली, मग ते एव्हरेज मध्येच आली, मग माझ्याकडे 6वी मध्ये मग कोणी लक्ष द्यायला नाही, मग एव्हरेज मध्ये येण्याचं आम्हाला शेतामध्ये जायचं, जसं की आता निंदण वगैरे लागलं आणि हे लागलं तर काही दिवस कामाला जायचं आणि काही दिवस शाळेमध्ये, काही दिवस कामाला, मग कुठेतरी ते आपण जे शाळेमध्ये शिकवतात शिक्षक लोक वगैरे, तर त्याच्यामुळे मग आपण कुठेतरी त्या शिक्षणापासून मागे राहतो, त्याच्यामुळे आपण तेवढा कव्हर नाही करू शकत समजा, असं होते म्हणजे असं माझं 10वी पर्यंतच एज्युकेशन असं झालं. आणि मग त्याच्यानंतर मग आई कामाला गेली की घरचे काम करा, मग अभ्यासात, आणि आपण ज्या क्षेत्र एरियामध्ये राहतो तिकडे मग
आपले इन्वायरमेंट जे असते अभ्यासाचं इन्वायरमेंट नाही मिळत आणि आपल्याला मोटिवेशन करणारा की नाही कोणी आपल्या कुटुंबामध्ये शिकलेलं असलं किंवा इकडलं असलं तर त्याच्यामुळे मग आपल्याला मोटिवेशन वगैरे मिळते. पण असं मोटिवेशन वगैरे मूल्यामध्ये वगैरे असं काही मिळालं नाही मला. मग नंतर मग मी एव्हरेज मध्ये पण तरी पण एक वेळेस काय झालं ना म्हणजे मी शाळेमध्ये कमी जायची ना त्याच्यामुळे मग एक दिवस असं झालं की शाळेमध्ये स्पर्धा वगैरे घेतल्या. मग स्पर्धेमध्ये मी हात दाखवला की मी भाषण देणार वगैरे तर त्यांनी त्यांनी म्हणजे मुलं जे आहे ते हे करत होते की हसत होते की काय देणार हे भाषण वगैरे कारण मी शाळेतच नाही जात आणि काहीच नाही तर पण मी म्हटलं मी त्यावेळेस मी ठाम निश्चय केला की मी माझा नंबर आणूनच दाखवीन वगैरे. मग विषय होता लेखनिक श्रेष्ठ की तलवार श्रेष्ठ त्याच्यामध्ये मी लेखनिक श्रेष्ठवर भाषण वगैरे दिलं तर माझा तिथे पहिला नंबर आला होता. आणि मी म्हणजे एवढ्या छान माझ्या पद्धतीने सांगितलं होतं तेवढ्या त्या लहान वयातच एवढ्या छान पद्धतीने सांगितलं होतं की सरांनी छापास वगैरे म्हटलं आणि तेव्हाच मला म्हटलं सरांनी की तू खूप सामोरं जाशील वगैरे आणि मी आजपर्यंत माझे कुठे भाषण वगैरे किंवा काही दिले तर खूप जण म्हणतात की तू खूप सामोर जाशील असं म्हणत असतात मला मला माहित नाही म्हणजे आता पीएचडी पर्यंत आली मी तर तिथे म्हणजे मग त्याच्यानंतर मग सामोर काय ते मला काही माहित नव्हतं पण माझी खूप इच्छा होती की मी सामोर शिकणार कॉलेज वगैरे पाहिलं पाहिजे कॉलेजमध्ये वगैरे गेलं पाहिजे पण घरची परिस्थिती नसल्यामुळे मला तर माझ्या घरचे लोक दहावीनंतर शिकवणार नाही होते आणि लोकांची अशी समज आहे की मुलगी जे आहे ते बाहेर गेली म्हणजे पडून जातात वगैरे असं थिंकिंग आजपर्यंत कुठतरी हे नाही झाली आहे. म्हणजे आपण पण पहिले आपल्या समाजात मुलीला अशा पद्धतीने नाही पाहत होतं पण आता कुठतरी आपण सोबत लोकांसोबत येऊन आपल्यामध्ये पण असे असे विचार झालेले आहेत. तर एक मग वार्डन जे आहे हॉस्टेलच्या ते आमच्या गावामध्ये प्रोग्रामसाठी आल्या होत्या. मग बाय चान्स त्या आल्या होत्या त्याला माझं लक तर नाही लक थोडंफार लक पण म्हणता येईल त्या आल्या आश्रम शाळे सॉरी गावामध्ये प्रोग्रामसाठी. मग त्यांनी विचारलं माझ्या आईला की ही का करते. मग आईने सांगितलं की आता दहावी झाली आहे तिची इच्छा आहे अकरावी वगैरे शिकायची पण आमच्याकडे पैसे नाही आहे जर इथून गावावरून अपडाऊन करेन तर अपडाऊन साठी तिला पाच लाख देणं किंवा काही 5 लाख देणं आमच्याकडून पॉसिबल नाही असं आईने सांगितलं त्यांना. मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं की आदिवासी आश्रम शाळा आदिवासी आश्रम शाळा आदिवासी मध्ये तुम्हाला खायला पण मिळते आणि स्टायपंड पण मिळते असं आईला सांगितलं. पण आई म्हणत होती त्या दोन पैसे आवाज कटतो कधी ऍक्च्युली फोन येत आहे सर घरचा बाबा फोन बाबा तर म्हणजे त्यांनी मग सांगितलं की तिथे मग तुम्हाला राहणं खाणं पण फ्री असते वगैरे असं सांगितलं. तू ऍडमिशन कर तुझी पोरगी जर शिकायची इच्छा आहे तिथे तर तिथे शिक्षण वगैरे नको बुडवू असं. तर माझे मामा वगैरे गेले मग ऍडमिशन वगैरे केली आणि माझा आदिवासी हॉस्टेलला नंबर लागला. तर तेव्हा म्हणजे आपण जेव्हा कुठेतरी मेनस्ट्रीमच्या लोकांसोबत सो कॉल्ड मेनस्ट्रीमच्या लोकांसोबत वगैरे जुळतो तर कुठेतरी आपल्याकडे त्यांच्यासारखे चांगले चांगले कान असते किंवा त्यांच्यासारखे चांगल्या चांगल्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला मिळत नाही कुठेतरी आपल्याला मग हीन वाटते. ते म्हणजे आपण एकदम सडनली कामाला जाणारा फेस आणि ते सिटीमध्ये राहणाऱ्या लोकांचा फेस त्यांचा डिफरंट असते ना आपली स्किन आणि त्यांची स्किन तर ते कुठेतरी आपल्यासोबत डिस्क्रिमिनेशन सारखं थोडंफार होत असते आणि मग आपल्याला खूप वाईट वाटते की नाही आपण असं आहे तसं आहे. एक्झाम्पल की मग आपल्याला पण शौक राहते की आपण मुली मोठ्याले कानातले घालते तर आपण म्हणजे आपण सडनली येतो ना त्याच्यामध्ये
तर सडनली ते मोठे कानात घालते आपण पण घालावं त्या जसं वागते तसं म्हणजे कुठेतरी थोडंफार येते त्यावेळेला तर मी पण मोठे कानातले घालणं किंवा असं थोडं चांगलं राहणं चांगलं म्हणजे तर त्याच्यामुळे तर मुली कुठं नाही कोणी एका मुलीने मला म्हटलं की तुझ्या तुझ्या फेसवर मोठे कानातले वगैरे चांगले नाही किंवा काही म्हणजे तू सावडी आहे असं म्हणजे कुठेतरी रेस डिस्क्रिमिनेशन जे म्हणतो आपण ते आपल्या जीवनामध्ये येते पण मग त्याच्यामुळे डिमोटिवेट होणं किंवा ते मैदान सोडणं हे गोष्ट हे आणि एक हो की आमच्या वेळेस जे आहे हॉस्टेलमध्ये नंबर किती हॉस्टेलमध्ये नंबर आमच्या वेळेस दिवाळीकडे लागायचा तर त्याच्यामुळे पण मला म्हणजे खूप प्रॉब्लेम झाला प्रॉब्लेम असा की दिवाळीकडे नंबर लागला म्हणजे हा दिवाळीचा 11वीचा जो सेशन आहे तो कुठेतरी माझा सुटला आणि त्याच्यामुळे माझं इथे पण खूप लॉस झालं की माझं ग्रामर जे आहे त्याच्याकडे जे 11वीमध्ये आमचे जे सर होते सावरकर सर ते ग्रामर वगैरे छान शिकवायचे तर तिथे लॉस झाला आणि गावामध्ये तेवढं म्हणजे क्वालिटी ऑफ एज्युकेशन मला की इंग्लिशचं जे ग्रामर वगैरे आहे ते कुठेतरी शिकली नाही मी तेवढं गावाला तर त्याच्यामुळे पण म्हणजे इंग्लिशमध्ये वीक सारखी असं होतं माझं तेव्हा तर पण मी इंग्लिश पासून म्हणजे असं भीत वगैरे होती नंतर मग भीत होती आणि मग शाळेमध्ये सांगितलं होतं मॅडमनी वगैरे आता सगळ्यांनी तुम्ही पण ऐकलं असेल की जे पॅरेग्राफ असतात पॅरेग्राफ आपण काय करायचं ना की सारखे सारखे शब्द क्वेश्चन मध्ये सारखे सारखे शब्द दिसते तर ते सारखे सारखे शब्द सोडून आपण क्वेश्चन लिहायचं सांगितलं जात होत तर मी पण 10वी 12वी पर्यंत तसंच केलं आणि माझं इकडे ग्रामर सुटलं असल्यामुळे कारण की नंबर उशिरा लागल्यामुळे माझं ते ग्रामर वगैरे सुटलं म्हणजे कुठेतरी ग्रामर मध्ये मग मी मागं पडले त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन मध्ये पण आदिवासी हॉस्टेल मध्ये होते तेव्हा पण मी म्हणजे मोटिवेशनचे कुठे क्लास घेणार आणि मी MSCIT वगैरे MSCIT मध्ये माझा आम्ही फक्त हॉस्टेलमधून तिघीच मुली वगैरे पास झालो होतो त्यावेळेस आणि म्हणजे मी सगळ्यात लहान होती 11वीला होती त्यावेळेस पण मी कुठतरी मला पण ते म्हणजे न्यूनगंड जे म्हणतात आपलं की लोक इन द सेन्स की आपण मेनस्ट्रीम सो कॉल मेनस्ट्रीमच्या लोकांमध्ये जात आहे आपल्याकडे काय म्हणजे रंगभेद जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत होता कारण मी खूप सावडी तेव्हा सावडी दिसायची म्हणजे कामाला जाण्यास कामाला जायची शेतामध्ये वगैरे किंवा मी शेतातली कामं केली आहे की रोजची कामं वगैरे केली आहे त्यावेळेस आणि घर बांधायचे वगैरे इटा गोट्याची काम हे जे काम असतात ते काम करून पण मग कधी कधी इकडे आली मी तर माझ्याकडे फक्त 75 रुपये मिळायचे आपल्या हॉस्टेल मध्ये तर 75 रुपयांमध्ये काही नाही होत पण माझं गाव म्हणजे तरी 32 किलोमीटर वगैरे असं इथून 1/2 किलोमीटर आहे माझं गाव तर मी गावाला शनिवारी आणि रविवारी जायची गावाला शनिवारी रविवारी जायची आणि शेतामध्ये विचारायची कोणाच्या शेतात काम आहे का आणि तसं काम पण कुठेतरी मी या सगळ्या गोष्टीला सामोर जाऊन कधी एज्युकेशनवर परिणाम पडू दिला नाही मला शिकायचं आहे इथपर्यंत म्हणजे हे केलं आणि मी शिकत गेली मग माझं ग्रॅज्युएशन झालं BA कम्प्लीट झालं नंतर मग MSW साठी ऍडमिशन केली हिंदी विश्वविद्यालयामध्ये हिंदी विश्वविद्यालयामध्ये माझा MSW झाल्यानंतर मी MPhil जे आहे ते पण हिंदी विश्वविद्यालयामध्ये केलं आणि त्याच्यानंतर मग मला मला PhD वगैरे किंवा मी इथपर्यंत जाणार किंवा चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकणार इंडियाच्या टॉप कॉलेजमध्ये शिकणार हे कधी मी विचार पण केला नव्हता पण मी एक दिवस असे सहज अनुप कुमार सर आहे इथे वर्धेला त्या अनुप कुमार सरांच्या इन्स्टिट्यूटमध्ये गेली तर तिथे प्रवेश नावाचा मुलगा आहे त्याने सांगितलं की ते टाटा इन्स्टिट्यूट
शब्द आहे मग चांगला आहे, तू फॉर्म टाकून पहा वगैरे पीएचडी का। मग तिथे मी पीएचडी ला वगैरे फॉर्म टाकला, टाकल्यानंतर इंटरव्ह्यू आणि एक्झाम वगैरे दिली तर माझा तिथे सिलेक्शन वगैरे झाला। त्या इंग्लिश पासून मी खूप मिस होती की इंग्लिश माझी वीक आहे किंवा इंग्लिश चांगली नाही, पण त्याच्यानंतर मी स्वतःमध्ये खूप असं डेव्हलप वगैरे केलं आणि आता मी चांगल्याने म्हणजे इंग्लिश बोलू शकते वगैरे आणि समजू पण शकते। कारण की मला हाच म्हणण्याचा उद्देश आहे की जर आपण एखादी गोष्ट आपल्याला खूप असं वाटते की मला येत नाही, आपण ते गोष्ट करून पाहिली तर आपण म्हणजे जमू शकते। कारण की तिथे पाहिलं मी आपल्याला डिमोटिवेशन करणार खूप असतात, असं नाही की कोणी आपल्याला म्हणजे मोटिवेशन करणारे पण असतात खूप आणि डिमोटिवेशन पण करणारे असतात। कारण की माझ्यासोबत एक्सपिरियन्स आहे, ते एक मुलगी माझ्या समोर म्हणत होती तसं मला तेवढं समजत होतं, पण एवढं आता जेवढं समजते बोलतो मी आता तेवढं नव्हतं। ती म्हणजे डिमोटिवेट असं केलं त्या मुलीने मला, हाऊ कुड आर दीज पीपल टेकिंग ऍडमिशन इन फीस, ते डोंट नो इंग्लिश वगैरे असं ते म्हणत होते। कुठे मला समजत होते तेवढं काय म्हणलं तिने वगैरे, तेव्हा म्हणजे ते फक्त लँग्वेज म्हणजे आपल्याला लँग्वेज नाही येत इंग्लिश तर आपण एज्युकेशन नाही घेऊ शकत का? आपण स्वतःला डेव्हलप करू शकतो, आपल्याला चान्स भेटला तर आपण काही पण करू शकतो ना, फक्त चान्स मिळायला पाहिजे आपल्याला करण्यासाठी। पण डिमोटिवेट करणार लोक एवढे डिमोटिवेट करतात की खूप जास्त, आणि चान्स मिळलं तर आपण खरंच म्हणजे स्वतःमध्ये चेंज होऊ शकतो, आपण भाषा आपली बदलू शकतो सगळ्या गोष्टी। जलमतात कोणतं पण व्यक्ती जलमता बरोबर म्हणजे भाषा शिकत नाही किंवा कोणती गोष्ट शिकत नाही, त्याच्याकडे गायडन्स किंवा कोणी सांगणार असेल तेव्हा वगैरे ते व्यक्ती म्हणजे काहीतरी बनतो काहीतरी करतो वगैरे असं आहे ते। पण म्हणजे कोणी आपल्याला डिमोटिवेट वगैरे केलं म्हणून आपण डिमोटिवेट वगैरे वाईट असं मला तुम्हाला सांगणं आहे। आणि करण्यासाठी खूप आहे, प्रयत्न केलं तर बरोबर आपण म्हणजे घडू शकतो, आपण काही ना काही बोलू शकतो, फक्त प्रयत्नच करावं लागते। कोणाच्या डिमोटिवेशन केल्याने डिमोटिवेशन वगैरे नाही व्हायचं, डिमोटिवेट नाही व्हायचं, प्रयत्न करायचं। आज जर त्या ठिकाणी नाही माझी इंग्लिश चांगली नाही आहे किंवा मी कॉलेज सोडून देतो माझं एज्युकेशन गिवअप करतो म्हटलं असतं तर मी म्हणजे चांगल्या ठिकाणी एज्युकेशनला गेली नसती, पण मी कधीच असं कुठे पण गिवअप केलेलं नाही आहे आजपर्यंत म्हणजे एज्युकेशनच्या बाबतीत वगैरे कधीच म्हणजे मैदान सोडून गेलेली नाही आहे। मला लढायचं आहे, मला करायचं आहे, याच्या व्यतिरिक्त मी असं कधी हे केलं नाही, फक्त मी लढीन आणि जिंकील हेच माझी जिद्द असते कोणती पण फील्ड असतो। तुम्ही जसं की तुमचं मराठी माध्यमातून शिक्षण झालं होतं आणि नंतर पीएचडी ला सर्व इंग्लिश मीडियम आणि तुम्ही तिथले अनुभव तर सांगितलेच, ही सर्व परिस्थिती लक्षात घेता आपल्या आश्रम शाळा वसतिगृहातील विद्यार्थ्यांना नेमकं तुम्ही काय संदेश द्या? मला असं वाटते की त्यांनी म्हणजे आता की माझ्या फील्डवर पण आश्रम शाळेमध्ये आहे सर, मी त्यांना सांगते आता हॉस्टेलमध्ये मुलींना म्हटलं की आहे तुम्ही ऍडमिशन वगैरे करा वगैरे, ते त्यांनी म्हटलं की नाही आमची म्हणजे आर्थिक परिस्थिती वगैरे चांगली नाही, जर आम्ही तिकडे जाऊ मग आम्हाला पैसा कुठून मिळेल, मेन म्हणजे आर्थिक प्रॉब्लेम येते सर त्यांना। आणि आपल्या मुलांमध्ये जास्तीत जास्त जे 11वी किंवा 12वीचे जे विद्यार्थी आहे आणि 10वीचे मुलं म्हणतात आम्ही 12वी झाल्यानंतर पोलीस कडे जाणार आणि मुली म्हणतात मी नर्स करणार, ऍज अ माझ्या इंटरव्ह्यू मध्ये मी विचारलं मुलींना तर मी त्यांना म्हटलं का बरं तुम्ही नर्स कडे जाणार, तुम्ही डॉक्टरचा विचार का नाही करत, तुम्ही इकडे इंजिनिअरचा विचार का नाही करत, फक्त पोलीस पुरताच बनले सुनीता होता आपण वगैरे, कोणी म्हणतात आणि ते जे स्वप्न जे छोटे पाहतात म्हणजे मी पोलीस जाणार ते पोलीस असं ऑब्झर्व केलं आहे मी पाहिलं आहे, ते मुलं पोलीस पण नाही पण आणि काय नाही ते म्हणजे घर शेतामध्ये कामाला जातात
असं माझ्या इंटरव्ह्यू जे एमसीचा इंटरव्ह्यू घेतला आहे त्याच्यात ते काही मुलं आहेत ते शेतातला शेतामध्ये कामाला जात आहे किंवा काही ते म्हणत होते की मला पोलीस बनायचं आहे ते तर आपण मोठे स्वप्न मला असं वाटतं की त्यांनी मोठे स्वप्न वगैरे पाहायला पाहिजे असे आपण छोटे स्वप्न पाहू तर आपण म्हणजे छोटच राहू आणि मोठे स्वप्न पाहू तर आपण कुठेतरी मोठ होऊ असं मला वाटते सर. धन्यवाद कुमारी दुर्गा रमेशराव मसराम मॅडमनी अतिशय म्हणजे मराठी माध्यमातून अतिशय खेडेगावातून आर्थिक परिस्थिती चांगली नसताना पण त्यांनी कुठेही निराशा न येऊ देता शिक्षणामध्ये सातत्य ठेवलं आणि खरं म्हणजे तुमचं मी आमच्या आदिवासी विकास विभागाच्या मार्फत तुमचं यासाठी परत अभिनंदन करतो की तुमचं मराठी माध्यमातून शिक्षण झालं आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स अशा नामांकित भारतातील अतिशय नामांकित संस्थेमध्ये तुम्ही PhD करतात आणि ते इंग्लिश मीडियम मधून करतात हे निश्चितच आमच्या आश्रमशाळा आणि वसतिगृहातील विद्यार्थ्यांकरता प्रेरणा देणारी बाब आहे की बरेचदा विद्यार्थ्यांना वाटतो की आपण मराठी मीडियमचे आहोत तर पुढे कसं आपण इंग्लिश मीडियम मध्ये टिकू की नाही टिकू आणि PhD सारखं संशोधनात्मक अभ्यासक्रम आपण डायरेक्ट मराठी माध्यमाच्या विद्यार्थी डायरेक्ट इंग्लिश माध्यमातून PhD करतोय हे निश्चितच आमच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा प्रेरणा देणारी बाब ठरेल. मी आपलं अप्पर आयुक्त आदिवासी विकास कार्यालयाच्या वतीने आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद.